शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी धानोरा येथे तेज वार्ता न्यूज नेटवर्कच्या कार्यालयाला सोमवारी सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नाना नांदखिळे, शेतकरी संघटना प्रवक्ते अशोकराव खलाटे, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अजीमुद्दीन शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रहमान सय्यद, शाबान पठान आदि मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत संपादक सय्यद बबलू भाई, सामाजिक कार्यकर्ते भैया बॉक्सर, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, प्राचार्य विक्रम बांदल, मच्छिंद्र तात्या शेळके, संतोष शेळके, रखमाजी काळे आदि ग्रामस्थांनी केले। या प्रसंगी रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण कारणीभूत असल्याचे सांगितले। शेतकऱ्यांनी संघटित होऊन सरकारला जाब विचारणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले। आज देशभरामध्ये जे काही आंदोलन या तीन कायद्यांच्या विरोधामध्ये चालू आहे आणि त्याचबरोबर हमी भावाच्या संदर्भामध्ये पण त्यांची मागणी आहे, या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आणि त्याचं कारण असं आहे की हमी भावाला कायदेशीर आधार मिळाल्याशिवाय या देशातले शेतकरी आत्महत्या थांबणार नाही आहेत। दुसरा जो मुद्दा आहे की हे कायदे काळे का गोरे, तर त्याचा अजूनही अंमल झालेला नाही आणि त्यामुळं त्या कायद्याच्या मुळं सगळं बिघडलंय असं काही वातावरण नाही। पण आजच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे, फार छान असते। तर मग या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याला कारण काय आहे? तर आजची जी व्यवस्था आहे या तीन कायद्यामुळंच, आणि तेच कायदे फार त्रासदायक आहेत, नाहीतर याच्या आधीचा कारभार सगळा फार चांगला चाललेला आहे अशातला भाग नाही आहे। पंडित नेहरूंच्या पासून काल मनमोहन सिंगांच्या पर्यंत जे काही कायदे झाले किंवा काही जे बदल केलेले आहेत हे सगळे शेतकरी विरोधी झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानामध्ये नसलेल्या गोष्टी अनेक अशा घुसडलेल्या आहेत आणि या घुसडलेल्या कायद्यात शेतकरी विरोधी भूमिका, उदाहरणार्थ इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट सारख्या, लँड सेलिंग सारख्या, लँड ऍक्विजिशन सारख्या, गोवंश हत्याबंदी सारखे कायदे करून शेतकऱ्यांना मेटाकोटीस आणलेलं आहे। वन्य प्राणी संरक्षण कायदा केला, वन्य प्राणी रोज शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या जनावरांना फाडून खात आहेत, त्याच्यानंतर भटक्या कुत्र्यांचा नायनाट होत नाही, त्याचा त्रास सगळा शेतकऱ्यांना आहे। असे एक नाही अनेक कायदे सांगता येतील की या तीन कायद्याबद्दलच फक्त बोललं पाहिजे असं नाही, तर याच्यापेक्षा अनेक भयानक कायदे आजच्या राज्यकर्त्यांनी तयार केलेले आहेत। मूळ संविधानाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली पाहिजे, पुनर्स्थापना झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तेव्हा मूळ संविधानामध्ये नसलेल्या गोष्टी तुम्ही घुसडल्या। मूळ संविधान हे 8 परिशिष्टाचं होतं, त्याला 9वं परिशिष्ट लावलं, त्याच्यामध्ये जे कायदे घातले ते शेतकरी विरोधी कायदे घातले आणि त्या कायद्यांच्या विरोधात कोणत्याही कोर्टात दाद मागता येणार नाही अशी तरतूद केली, म्हणजे शेतकऱ्यांना न्यायबंदी करून टाकलेलं आहे, लक्षात घ्या। तर इतके निष्ठुरपणाने शेतकऱ्याशी जे आतापर्यंतचे राज्यकर्ते वागले त्याच्या या आंदोलनात चर्चा होत नाही, यासाठी आमची भूमिका आहे की या सगळ्या गोष्टींच्यावर आता चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून या आंदोलनात आम्ही सहभागी झालो आहोत, लक्षात घ्या। आज उदाहरणार्थ विजेचा प्रश्न आहे की वीज का नाही आम्हाला मिळत, का 8 तास का नाही 24 तास, याच्यासाठी आपण भांडायला पाहिजे, बोलायला पाहिजे। आम्ही जे राज्यकर्ते निवडून दिलेले आहेत ते सगळे शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत आणि उद्योगपतींना लाईट देत आहेत, आता शेतीला रात्री वीज देत आहेत। खरं म्हणजे शेतीला दिवसात द्यायला पाहिजे, कारण शेती ही अंधारात काम करता येत नाही, तिथं पाणी देणं, तिथं जे विजेचा वापर करणं आहे ते सगळ्या काटाकुट्याचे रस्ते आहेत, तिथं इच्छू काटा याची भय आहे। कारखान्यामध्ये असं नाही आहे, कारखान्यात जायला पक्क्या डांबरी सडक आहेत, रस्ते आहेत, वाहनं आहेत, तिथं खाली फरशा घातलेल्या आहेत, तिथं जिथं काम करायचं तिथं जमीन कठीण आहे, चांगली टणक आहे, स्वच्छ आहे, वर दिवे आहेत लाईटचे, तसे काही शेतावर आमच्या लाईटचे दिवे नसतात। तसं कारखान्यात काम करताना विचूकाट्याची भीती नाही आहे, पण रात्री वीज द्यायची तर त्यांना द्यायला पाहिजे, पण दिवसा आम्हाला द्यायला पाहिजे। परंतु हे आमचे राज्यकर्ते निर्णय घेत आहेत, हे राज्यकर्तेच या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार आहेत। आज हे तुम्हाला सांगतो की बाजार समित्या
आमचा माल घेतात, 24 तासात पैसे देतात का? आधारभूत किमतीच्या खाली बाजार समितीमध्ये व्यवहार होता कामा नये, मग तिथं का होतात व्यवहार? काय कारवाई केली बाजार समितीने? बाजार समिती योग्य वागत नाही तर मग त्याच्यावर DDRला काय कारवाई करायचा अधिकार आहे? का DDR कारवाई करत नाही? कारण त्याच्यावर जो मुख्यमंत्री बसलेला आहे, जे खात्याचे मंत्री आहेत, तेच या सगळ्या चोरीला जबाबदार आहेत. बाजार समित्यामध्ये आज तुमच्या भागामध्ये मोठा दुधाचा व्यवसाय आहे, दुधाचा आम्ही GR काढला 27 रुपयाचा, काढायला लावला सरकारला 1 जूनच्या 2017च्या आंदोलनानंतर सुकाणू समितीच्या. मग 27 रुपयाचा GR का नाही अंमलात येत? मुद्दा लक्षात घ्या की 27 रुपये दुधाच्या, गाईच्या दुधाच्या 1 लिटरला द्यायला पाहिजे असा GR असताना ते दूध संघवाले आम्हाला परवडत नाही म्हणतात, 16 रुपये 17 रुपये 20 रुपये देत आहेत. मग यांच्यावर कारवाई का होत नाही? आज उसाचा हमी भाव किंवा आधारभूत किंमत ज्याला FRP म्हणतो आपण, ती 2850 रुपये आहे 10% रिकव्हरीच्या 1 टन उसाला. मग 2850च्या जागेला तुमच्या जिल्ह्यात तर 1600 1200 2500 2500 अशा पद्धतीने जाहीर करायला लागले. पण यांच्यावर कारवाई का होत नाही? किंवा कारवाई करण्याचे जे अधिकार आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहेत, पोलिसांच्या हातात आहेत. तेव्हा मुख्यमंत्री जर कारवाई करत नसेल, बाजार समितीवर होत नाही, दूध संघावर होत नाही, साखर कारखान्यावर होत नाही, या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या चोऱ्या चाललेल्या आहेत. मग या सगळ्या चोऱ्या हे आमदार खासदार करतायत, त्याला संरक्षण मुख्यमंत्री देत आहेत आणि म्हणून शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतायत. या सगळ्या आज जाऊन दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देतात. मला गंमत वाटते या लोकांची की इथल्या शेतकऱ्यांच्या घरादारावर तुम्ही गाढवाचा नांगर फिरवायला लागला, वरवंटा फिरवायला लागलाय, आणि तिकडच्या शेतकऱ्यांना जाऊन पाठिंबा देतात. शरम वाटत नाही का तुम्हाला? तर इथल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा न्याय द्या, आणि हे न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे आंदोलन उभं करतोय की आता या पुढं बाजार समितीचे कायदे पाळले पाहिजे, साखर कारखान्याचे कायदे पाळले पाहिजे, दूध संघाचे कायदे पाळले पाहिजे, तरच तुम्हाला त्या आंदोलनाला पाठिंबा देता येईल. आणि म्हणून या 3च कायद्याबद्दल नाही तर या सगळ्या कायदे मोडणाऱ्यांच्या विरोधी आपल्याला आवाज उठवायचा आहे, आणि म्हणून आमचे दौरे चालू आहेत.